आता अभिमानाने बोला माझी सोलापूर न्यूज चॅनल। अकलूर तालुक्यातील शिरवळ येथील दरोड्यातील आरोपी सनी देवलला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सापूत यांनी दिली आहे। सनी देवल सुरेश काळे वर्षे 25 राहणार पानमंगरूळ तालुका अकलूकोट असे अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे। अकलूकोट तालुक्यातील शिरवळ येथे 29 ऑक्टोबर 2019 रोजी पहाटे 2 सुमारास 6 दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला। त्यामध्ये 2,80,500 रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 5,96,000 किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून घेऊन चोरून घेऊन गेला। या प्रकरणी अकलूकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। गुन्ह्याचे गांभीर्य पाहून गुन्हा शाखा ग्रामीण अकलूकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पथके तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूकोट विभाग राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, अकलूकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अजय दळवी, समीर शेख यांनी पार पाडली आहे। यावेळी अधिक माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे। आपल्या वळसंगच्या टीमने अत्यंत चॅलेंजिंग असा अनडिटेक्टेड 302 गुन्हा होता तो डिटेक्ट केलेला आहे। परवा दिवशी सायंकाळी कुंभारी या ठिकाणी हायवेपासून 1/2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कोरड्या विहिरीमध्ये एक मृतदेह सापडला होता। साधारणतः 3 ते 4 दिवसांपूर्वी त्या ठिकाणी टाकलेला असेल असं आपल्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे तो अत्यंत दुरावस्थेमध्ये होता, अत्यंत डिकम्पोज्ड बॉडी होती। त्याला ओळख पटवणे किंवा चेहरा पाहून बॉडी पाहून कोणी ओळखू शकेल अशी परिस्थिती नव्हती, परंतु त्याच्या बॉडीवरती जे काही मार्क्स आहेत जसं की आई असं त्याच्या हातावरती गोंदलेलं होतं, त्याच्या एका हातावरती ब्लेडनं कापल्यासारख्या खुणा होत्या आणि त्याच्या आधारे म्हणजे अगदी 24 तासांमध्ये आपली जी वळसंगची टीम आहे त्यांनी SDPO गौर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथले API भोसले आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी सर्वप्रथम या आरोपीची ओळख पटवली। ती ओळख पटवत असताना त्या भागामध्ये राहणारे जवळपास 7 ते 8 असे युवक होते, त्यांच्यापैकी काहींच्या मिसिंग दाखल होत्या, काहींच्या कुटुंबियांना सुद्धा त्यांचं फार म्हणजे घरीच राहणारे आहेत असं नाही, अनेक दिवस निघून जातात कामासाठी असे असल्यामुळे काहींच्या मिसिंग सुद्धा दाखल नव्हत्या। सो अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 7 ते 8 युवकांना लोकेट केलं, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना दाखवल्या। या व्यक्तीनं आई असं इतकं रिसेंटली नोंदवलेलं होतं की त्याच्या वडिलांना सुद्धा त्यांनी असं गोंदलंय हातावर हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे सुरुवातीला या बॉडी विषयी सुद्धा घरच्यांनी हे आमच्या मुलाचं नाही असं म्हणून सांगितलं, परंतु त्याच्या जे हातावरचे मार्क्स आहेत त्याच्या संदर्भाने या सर्वांची काही पार्श्वभूमी आहे का, कोणी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का, कोणाला अशी इंजुरी झाली आहे का, ही माहिती काढता काढता पुन्हा त्यांनी एक पर्टिक्युलर त्याच व्यक्तीचा तो असण्याची शक्यता आहे असं लोकेट केलं आणि मग त्याची पूर्ण पार्श्वभूमी काढून तो गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। त्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत। त्याच पद्धतीने तो गुन्हा कशामुळे त्यांनी केला याची सगळी पार्श्वभूमी विदिन 24 आवर्स त्यांनी शोधून काढलेली आहे। जेव्हा बॉडी अनआयडेंटिफाईड असते त्यावेळेला गुन्हा 302 सारखा उकल करणं ही खूप अवघड गोष्ट असते, अनेक वेळेला त्याची आयडेंटिटी पटायलाच कितीतरी महिने जातात आणि मग डिटेक्शनचं काम सुरू होतं, परंतु खूप चांगलं काम वळसंगच्या पोलिसांनी आणि SDPO अक्कलकोट यांनी केलंय, त्यामुळे त्यांचं सुद्धा मी खूप मनापासून अभिनंदन। गुन्हा करण्याचं काय कारण होतं? त्याच्यामध्ये एक ऑटो रिक्षाच्या किरकोळ कारणावरून यांची भांडणं झालेली आहेत। त्यांच्याच एका मित्राची ऑटो रिक्षा त्यांनी तारण ठेवलेली होती आणि ती तारण ठेवलेली रिक्षा ह्या 2-3 मित्रांनी चोरली, म्हणजे एकानं चोरली आणि उरलेल्यांनी त्याला मदत केली आणि